झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी रंजना एलगुंडे। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अंगात पाकिस्तानाचंच रक्त आहे। पनवेल अभयारण्यामध्ये बसला भीषण आग। शिवसेना आमदार रमेश लटके यांचे पार्थिव अंधेरीत दाखल। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे। जिल्हा परिषदेसमोर शेतकरी पुत्रांचं अनोखं आंदोलन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। एक दिवस त्या औरंगजेबाच्या थडग्या शेजारी तुझा थडगा आम्ही बांधल्याशिवाय शांत बसणार नाही, हे हैदराबादचं कुत्र आहे, त्याच्या अंगात पाकिस्तानाचं रक्त आहे। MIM चे नेते अकबरुद्दीन ओवैसी, खासदार इम्तियाज जलील, वारिस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलाताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे। त्यातच अकबरुद्दीन यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे। यावर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सडेतोड उत्तर दिले। काल हैदराबादचं अकबर या नावचं कुत्र छत्रपती संभाजी महाराज नगर येथे येऊन काल कुत्र्यासारखं भुंकलंय, डुकरासारखं ओरडलंय आणि त्यांनी जाणून बुजून तेथील औरंगाच्या थडग्याला फुलं व्हायलेत। त्याला नक्की यामधनं त्या कुत्र्याला आम्हाला सांगायचं काय? आमच्या छत्रपती संभाजी महाराज आमच्या राजांना या औरंगाने छळलं। आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 2 दिवसावर आहे आणि जाणून बुजून ह्या डुकराने, त्या अकबर या डुकराने, कुत्र्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम काल त्या ठिकाणी त्या थडग्याला फुलवून केलं आहे। त्या कुत्र्याला आपल्या माध्यमातून मी सांगतो आहे की तू जे आम्हाला जाणून बुजून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे कुत्र्या, एक दिवस त्या औरंगाच्या थडग्या शेजारीच तुझा थडगा आम्ही बांधल्याशिवाय गप बसणार नाही। हे जे हैदराबादचं कुत्रं आहे, ह्या कुत्र्याच्या अंगामध्ये पाकिस्तानचं पाकड्यांचं रक्त आहे आणि या पाकड्याला धडा शिकवल्याशिवाय त्या कुत्र्याला कायमचं त्याच्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा धडा शिकवल्याशिवाय, त्याचा थडगा बांधल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही। नवी मुंबई पनवेल येथे भीषण आग लागली असून आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। आग इतकी मोठ्या प्रमाणामध्ये पसरली की बस संपूर्ण जळून खाक झाली आहे। बसमध्ये असलेले 45 ज्येष्ठ प्रवासी आणि 7 लहान मुले मात्र सुदैवाने वेळीच उतरले आणि त्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारे इजा झाली नाही। मात्र बसचे मोठे नुकसान झाले असून आता हे प्रवासी दुसऱ्या गाडीने प्रवास करताना दिसतात, त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र आहे। आगीत प्रवाशांचे पैसे, सामान जळून खाक झाले आहे। आता काय तुम्ही सामान जळालं? काय सामान गेले? पैसे गेले, 20,000 जळा गेले, मुलांचे कपडे गेले। कुठे निघाला तुम्ही? माणगावला जायला, मुंबईला। कशाला? लग्नाला? असं दरवर्षी येतो आपण सुट्टीला, त्यासाठी लग्न कार्य। तुम्हाला लागलं वगैरे कोणाला काय? नाही ना, थोडंसं सगळं सामान। तुम्ही ड्रायव्हर ना, गाडी जेव्हा काढता करता येत ना, गाडी सदर गाडीनं कर्नाळा केलं असताना तिथं पेट धरला, पेट धरला मला थोडे मिनिटांनी दिसला तर मी गाडी आहे त्या परिस्थितीत तिथे उभी झुली गाडी आणि परवाशीला बाहेर काढलं पहिले बरोबर आणि काय ते सामान किंवा समजा काही जणांचं सामान जळालं। कोणाला काय लागलं? इजा कोणाला काही लागलं? अच्छा, कशी काय आग लागली? शॉर्ट सर्किटमुळे लागली होती। अच्छा, संपूर्ण किती प्रवासी होते आतमध्ये? 45 प्रवासी होते आणि 7 हाफ होते, टोटल 52 प्रवासी। कुठून निघाले तुम्ही? मुंबईवरून। मुंबईवरून निघाले? मुंबई हौजामुळे। अच्छा,
गाडीने आग कशामुळे लागली असावी काय नक्की? गाडीने शॉर्टसर्किटमुळे आग लागली. वेळीच तुम्हाला कधी समजलं कधी? जर समजला लगेच गाडीने टेक धरला. अच्छा, प्रवासी सगळे बाहेर निघाले? काहींचे पैसे वगैरे काहीतरी सामान झालं? मुंबईमधून एक दुःखद घटना समोर येते. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. दरम्यान काल त्यांचं निधन झालेलं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ते शिवसेना आमदार होते. यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झालेले आहे. जीवाला जीव देणारा असा आमचा सैनिक गेला, त्याच्यामध्ये नुकसान भरून येणार. अत्यंत लो प्रोफाईल असा एकदम नेता आणि खासदार शिवसैनिक ते आमदारपर्यंत असा प्रवास कशाला वाटत? तरी कोणी कधी कोणाला नाही म्हटलं असेल. तर असा एक उमदा कार्यकर्ता गेला, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना मोठं दुःख आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे. शिवसेनेकडून नवी मुंबईत बालाजी चित्रपटगृहात सकाळी 9:30 हा चित्रपट दाखवला जाणार आहे. नवी मुंबईत शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक आणि नागरिकांसाठी मोफत प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून या शोचं आयोजन करण्यात आले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि पात्रड ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याच भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषणाला बसली आहेत. गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू असून याबाबत अद्याप कसलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. कारण आहे मुखवटा आंदोलन तुम्ही करताय, काय मागणी काय तुम्ही? किती दिवस झाला आंदोलन? गेले 5 दिवस झाला आम्ही इथे आमरण उपोषण करत आहोत, पण याकडे शासनाचं कसलंही लक्ष नाही. शासन असेल, प्रशासन असेल, याच्यामध्ये सामाजिक न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला 5-5 दिवस बसण्याची वेळ येत असेल, 5-5 दिवस या आंदोलनाकडे लक्ष दिलं जात नसेल, त्यासाठी हे मुकोटे घालून शिनी आम्ही एक शासनाचं लक्ष वेधावं यासाठी हे आंदोलन मुकोटे घालून केलेलं आहे. काय नेमकं भ्रष्टाचार झाला? लोणगावमध्ये दलित वस्तीमध्ये भ्रष्टाचार आहे, पुन्हा त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे, सर्वच योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे. त्यामुळे ही चौकशीची लावली होती तर चौकशीमध्ये 2 अहवाल दिलेत बीडीओनं. एक अहवालामध्ये दोषी असं दिलं आणि दुसरा अहवाल जे दिला आहे तो आमच्याकडे आणखी दिलेला नाही, आम्हाला माहिती न कळवताच तो अहवाल दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की दुसरा अहवाल आला आहे ती व्यवस्थित अहवाल आहे, त्याच्यामुळे तुमचं उपोषण मिटवा असं आम्हाला पत्र दिलं होतं, पण आम्ही ते पत्र घेतलं नाही. आज आमच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे. माघार कधी घेणार? जोपर्यंत आम्हाला याच्यामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून माघार घेणार नाही. प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी MRI मार्ग पोलीस स्टेशनला बोलविण्यात आलं होतं. प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी ही माहिती दिली आहे, पाहूयात. जब इनको एंटीसिपेटरी बेल ग्रांट किया था उसमें कंडीशन था कि इन केस ऑफ अरेस्ट इट शुड बी रिलीज्ड ऑन बेल ऑफ 35,000 और 2 सिक्योरिटीज. उस प्रक्रिया को पूर्ण करने के लिए आज माता रमाबाई अम्बेडकर नगर पुलिस स्टेशन में बुलाया गया था और उस प्रक्रिया को आज हमने पूर्ण कर ली है. इस तरह से इस केस से रिलेटेड जो चीज़ें हैं वो हमारी तरफ से कम्प्लीट हो गई हैं. अब पुलिस जो है चार्जशीट फाइल करेगी कोर्ट में, और कोर्ट में चार्जशीट फाइल करने के बाद इसकी प्रक्रिया कोर्ट में पूर्ण होगी. पुलिस की तरफ से सारी प्रक्रियाएं कंप्लीट कर ली गई हैं. थैंक यू. कल्याणशिळी रोडवरील सोनारपाडा येथे एका मिनी टेम्पोने महावितरणच्या पोलला धडक दिल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातानंतर टेम्पो चालकाने तेथून पळ काढला. या अपघातात हा पोल संपूर्णपणे वाकला होता. रहदारीचा रस्ता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या पोलवरील वीज पुरवठा डायव्हर्ट करण्यात आला. पोली दुरुस्तीचे काम महावितरणाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. बातमी आहे वाशिम जिल्ह्यातून. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार परिसरात रिमझिम अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतकरी या पावसामुळे चिंताग्रस्त असल्याचं बघायला मिळत आहे. ऐन काढणीला आलेले उन्हाळी सोयाबीन, मूग, भुईमूग यांसारखे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कामगार नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. तब्बल 2 महिन्यांनी इंटकच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. यावेळी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ESI मेडिक्लेम सुविधा आणि समान काम समान वेतन मिळावे, तसेच त्यांना कायमस्वरूपी कामात रुजू करावे अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि परिवहन सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्तांकडे केली आहे. 2 महिन्यानंतर आयुक्तांची कर्मचारी अधिकारी संघटनेच्या माध्यमातून, आज इंटकच्या माध्यमातून 48 मुद्द्यांवरती चर्चा झाली. आयुक्त हे प्रत्येक 43 मुद्द्यावरती चर्चा झाली. 43 मुद्दे होते, समस्या होत्या कामगारांच्या आणि सर्व कामगारांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन आम्ही आज चर्चा केली. आयुक्त हे प्रत्येक कामगाराच्या बाजूने ठाम असतात आणि सकारात्मक निर्णय देतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ठोक मानधनच्या कर्मचाऱ्यांचा होता, या ठोक मानधनच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत ESI PF तर लागू झालेला, ESI मेडिक्लेम सुविधा आणि समान काम समान वेतन मिळत नाही आहे. तर आम्ही त्यासाठी दरवेळेला सातत्याने ठोक मानधनच्या कर्मचारी 540 कामगार आहेत त्यांना परमनंट करावं, कायमस्वरूपी करावं म्हणून शासनाकडे प्रस्तावही पाठवलेला, पण प्रस्ताव स्थळाला नगरविकास विभागाने त्याला स्थगिती दिलेली आहे. त्यावर पुन्हा चर्चा चालू आहे. आज ते फक्त 18 ते 20 हजारावरती काम करतात. त्यांचं भवितव्य काय? 8-10 वर्ष त्याला काम करतात तर त्यांना कायमस्वरूपी करा म्हणून आमचंच आहे. पण सध्या त्यांना कमीत कमी ESI तरी द्यावा, कारण की स्वच्छता उप निरीक्षक आहे अधिकारी जो तेजस ताटे म्हणून काही महिन्यापूर्वी कामावरून येताना अपघात झाला. अपघात झाल्यानंतर प्रशासनाने त्याने डुंकूनही पाहिलं नाही, त्याला भरपाई नाही दिले, त्याला स्वतः खर्च करावला. आज दोन्ही पायाने तो फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला पण मार लागलेला आहे, पण त्याने स्वतः उपचार केला. आज त्याला बिनपगारी त्याला घरी बसून आहे. ठोक मानधनचे काम जे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना साधे हॉस्पिटलमध्ये आजारी जरी पडलं, कोणत्याही गोष्टीने ताप आला किंवा कोणताही आजार झाला तर त्याला भरपगारी रजा मिळत नाही. या विषयावर पण आम्ही आयुक्तांशी चर्चा केली की त्यांनाही रजा मिळावी, त्यांना ESI किंवा मेडिक्लेम काही दिलाच पाहिजे. या मुद्द्यावरती आयुक्तांनी मी सकारात्मक चर्चा दिली. दुसरा एक मुद्दा होता ड्रायव्हर लोकांना सकाळपासून संध्याकाळी ओव्हरटाईम कमी मिळतो शासनाच्याने, तर तोही ओव्हरटाईम जास्त मिळावा. तसेच वाहन विभागातील आता वाहन चालक काही रिटायर्ड होणार आहेत, त्यावेळेला त्यांना ठोक मानधनावर जे ड्रायव्हर आहेत त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं. तसेच शिक्षण विभागातील बहुउद्देशीय शिक्षण मंडळ बहुउद्देशीय कामगार म्हणून काम करतात, त्या ज्या ठेकेदाराकडे काम करतात त्याने PF ESI फार उशिरा भरलेला. आम्ही मागणी केल्यानंतर 8 महिने उशिरा भरला. बरेचसे ठेकेदार नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये PF ESI भरतच नाही, तरी बिलं त्यांना दिले जातात. त्या विषयावरती आयुक्तांना आम्ही निदर्शन आणून दिलं की हे PF ESI दिला पाहिजे. एक जरी बोट जरी आपलं कापलं गेलं कामावर असताना तरी त्याला. बेलापूर खोपोली मार्गावरील नवी मुंबई परिवहन उपक्रमांच्या बसमध्ये तिकीट देण्यावरून एका अज्ञात प्रवासी आणि वाहक सूरज बोहीर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आहे. संबंधित प्रवाशाने वाहकाला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस या प्रवाशाच्या शोध घेत आहेत. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बेलापूर ते खोपोली या 58 नंबरच्या बस वाहकाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून मारहाण करून ही व्यक्ती पळून गेल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत वाहक सूरज बोहीर किरकोळ जखमी झाला आहे. तर पनवेल बसस्थानकात घडलेल्या या घटनेचे एकच खळबळ माजली आहे. 58 नंबरची बस बेलापूर ते खोपोली या मार्गावर धावते. या बसमध्ये तिकीट देण्यावरून वाहक सूरज बोहीर व प्रवाशात जोरदार वादावादी झाली आहे. युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. उद्या मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेत त्यांनी हनुमान चालीसा वाचून सभेला सुरुवात करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. हनुमान चालीसा पठन केल्याने आम्हाला तुरुंगात टाकले जाते, पण अकबरुद्दीन ओवेसी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहतात. आता देशातील प्रत्येक हिंदूचा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की
उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणार, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजी राजे यांच्या विचाराचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये ओएसी बंदी येऊन त्या ठिकाणी त्यांच्या कबर फुलं वाहतात, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत ती कबर कोणी उघडली त्या ठिकाणी फुलं वाहले हे फक्त उद्धव ठाकरे सरकारमध्येच मी आता पाहिलेलं आहे। आणि आम्ही हनुमान चालीसा वाचतो तर त्या ठिकाणी खासदार आमदाराला जेलमध्ये टाकले जाते, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाते। आणि उद्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे, जर हिंदुत्वाच्या एवढेच मी गोष्टी करता, जर खरे तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालीसाचं वाचन करून सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूचा तुम्हाला सवाल आहे। सर्वच महापालिका पैसा गोळा करणारे एजन्सी बनले असून अकोला महापालिका ही त्याला अपवाद नाही। पैसा गोळा करून तो मोठ्या निवडणुका लढवण्यासाठी पक्षाला पाठविला जातो, हे चित्र सगळीकडे आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे आप महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला यांनी अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। भ्रष्टाचाराचे हे चित्र बदलण्यासाठी आप कटिबद्ध असल्याचेही सिंगला यांनी सांगितले आहे। आम आदमी पक्षाच्या अकोला जिल्हा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सिंग हे अकोल्यात आले होते। अकोला जिल्ह्याला भ्रष्टाचार आणि इतर समस्यांपासून मुक्त करावायचे असल्यास आप हा एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले। आम आदमी पक्ष अकोल्यात स्थानिक स्वराज्य विधानसभा आणि लोकसभेचीही निवडणूक लढणार असल्याचे सिंग यांनी सांगितले। निवडणूक पूर्वी येथील सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचार जनतेच्या दरबारात मांडून त्यांना उघड पाडणार असल्याचे सिंग यांनी आवर्जून सांगितले आहे। पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर असून चांगल्या लोकांचे आपमध्ये स्वागतच आहे, असे सिंग म्हणाले। पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष रंगा राचरे, प्रदेश संघटक विजय कुंभारे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे, संयोजक शेख अन्सार, पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते। नमस्कार साथियों, आज अरविंद केजरीवाल को देश एक उम्मीद से देख रहा है, आम आदमी पार्टी को एक उम्मीद से देख रहा है। पंजाब में सरकार बनी है, गोवा में 2 सीटें आई हैं, आज महाराष्ट्र में चुनाव आने वाले हैं। मैं अकोला में आया हूँ तो अकोला में बताया जा रहा है कि यहाँ पे बहुत सारे घोटाले हुए हैं, चाहे वो किसी भी काम का हो, हर काम में घोटाले करते हैं भाजपा वाले। मुझे तो ऐसा लग गया पिछले कुछ समय से कि भाजपा में एक छोटी प्राइवेट लिमिटेड कंपनीज खोल दी गई हैं, कलेक्शन एजेंसीज खोल दी गई हैं, जो नीचे से पैसे इकट्ठा करके बेचती है, करप्शन का ऊपर पहुंचता है, वहां पे पैसा जाता है, वो इलेक्शन लड़ते हैं, फिर दोबारा आ जाते हैं, फिर दोबारा इनको खोल देते हैं कि आप करप्शन करिए। तो करप्शन का सिस्टम तोड़ना पड़ेगा, करप्शन का काम तोड़ना पड़ेगा, काम की राजनीति, एक अच्छी राजनीति की शुरुआत करनी पड़ेगी। दिल्ली में हमने करके दिखाया है, दिल्ली में हमने स्कूल अच्छे किए हैं, या स्कूल बंद हो गए हैं बता रहे हैं, 70 स्कूल थे कॉरपोरेशन के, आज कोई स्कूल नहीं बचा है, कोई कुछ बच्चे भी हैं तो उनमें बच्चे नहीं आते पढ़ने के लिए, फैसिलिटीज़ नहीं है, क्वालिटी नहीं है, क्वालिटी फॉर एजुकेशन नहीं है। तो हर चीज़ सुधारनी पड़ेगी और वो एक ही तरीके से हो सकता है, करप्शन बंद की जाए। आम आदमी पार्टी अगले कुछ समय में जब भी इलेक्शन होंगे तो आम आदमी पार्टी अकोला में, पूरे महाराष्ट्र में जितने भी नगर निगम के, नगर परिषद के चुनाव होंगे, सभी चुनावों को पूरी जान से लड़ेगी, पूरी मेहनत से लड़ेगी। और आम आदमी पार्टी, योगेश शिरसाट, जुम्मो न्यूज अकोला। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाइन्सवर। अकबरुद्दीन ओवैसी यांच्या अंगात पाकिस्तानाचंच रक्त आहे। पनवेल अभयारण्यामध्ये बसला भीषण आग। शिवसेना आमदार रमेश लटके यांचे पार्थिव अंधेरीत दाखल। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे। जिल्हा परिषदेसमोर शेतकरी पुत्रांचं अनोखं आंदोलन। बुलेटिन मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।